नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड लासलगाव मुंबई तसेच बाहेर राज्यातील चेन्नई व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक दहा जून दोन हजार एकवीसचे कांदा भाव मित्रांनो लासलगाव असे या खंडातील कांद्याची प्रसिद्ध बाजारपेठ लासलगाव बाजार, लासल बाजार समितीनं पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासात एका नियमात प्रथमच बदल केला आहे लासलगावात अमावस्याच्या दिवशी आता कांदाले लाव सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचा निर्णय झालेला आहे अमावश्याला कांदा लेलाव सुरू करणं हा बाजार समितीनं एका आठवड्यामध्ये घेतलेला दुसरा प्रागतिक निर्णय आहे या निर्णयाचं सर्व शेतकरी बांधवातर्फे व माझा बळीराजा चॅनलतर्फे सर्व या जो निर्णय घेतला आहे या निर्णयाशी संबंधित घटकांचं हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे तर सुरुवात करूयात कांदा बाजार भाव लासलगाव येथून लासलगाव येथे आज दहा हजार क्विंटलची आवक दाखल झालेली आहे सरासरी कांदे एक हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त दोन हजार तीनशे रुपये क्विंटलला बाजारभाव लासलगाव येथे आज एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला मिळाला आहे मुंबई येथे आज महाराष्ट्रातील व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याच्या काही लॉटला एक हजार नऊशे रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव निघाले त्याखालोखाल मोठे कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्याखालोखाल गोल्टा कांदे एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर गोलटी कांदे एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तीन नंबर क्वालिटीचे कांदे सातशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विक्री झाले आहेत त्यानंतर चेन्नई येथे आज बाजारभाव कालच्या तुलनेत स्थिर आहेत दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव चेन्नई येथे कांदाला आज निघाले आहेत बेंगलोर येथे बाजारभाव महाराष्ट्रातील कांद्याला दोन हजार रुपयापासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत काही वकलांना बाजारभाव निघाले आहेत तर एव्हरेज कांदे एक हजार पाचशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव बेंगलोर येथे महाराष्ट्रातील कांद्याला मिळाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा